काय बघा आमचा काकडीचा वेळ किती वाढलाय आणि त्याला काकडे तर दोनच आले का तर ही उन्हाळा असल्यामुळे ना पाणी कितीतरी दिलं ना उन्हामुळे असे झाडांची ना फुलं असे जळत आहेत आणि गळत आहेत पण जर एखादा पाऊस बूस पडला तर मस्त काकडे येतील तर आता मी ही हिरवी काकडी आहे ना आता मी तोडून घेते खायला तर खूप छान आणि मस्त आहे आणि आपल्या घरच्या काकड्या त्यामुळं तर खूपच चवीला लागते छान आले त्यांनी किती लिहिलं भरपूरशा हे ना माझं हे ग्रो बॅग आहे आणि ग्रो बॅगेत बघ किती झाडं उगवलेत ह्यात तुम्हाला कुठं वांग्याचं झाड दिसते का भाजीमुळं हे बघा इथं वांग्याचं झाड लपलं आहे हे कारल्याचं वेल एवढी भाजी उगवली तर आता मी ही भाजी ही आता भाजी मी खुडून घेणार नाही कारण वांग्याचं रोप छान असं येईल भाजी काढल्यावर त्याला जरा मोकळ्या मुळ्या होतील त्याच्या तर ही भाजी मी आता उकडूनच घेते त्यामुळे हा कारल्याचा वेल आहे ना हा पण छान येईल त्याच्यामुळं बघा चवळीची भाजी बाकीच्या घेते कुठून पण वांगा पण मोकळा जवळ आहे तांदळीची भाजी आहे प्रकारची भाजी आहे त्यात वांग पण मला दिसलं नाही ते पण मी आता उपटायला लागले होती बघा आता सगळं मोकळं केलं मी आता माझं वांग्याचं झाड पण दिसायला लागलं इथं दुसरा एक कारल्याचा वेल आलाय तो पण छान पैकी बघा आता हा कारल्याचा वेल आता हा पण खूप छान येईल ही वांग अरे इथं पण काकडीचा वेल आलाय जो कारल्याचा वेल आहे ना तो मी आपण कारली भाजीला मी चिरलेले असतील चिरलेली होती ना आणि त्याच्या बिया किचन म्हणजे आपल्याला राहिलेलं होतं ना किचन मधल्या भाज्या चिडलेल्या वगैरे कांद्याचे ट्रपल वगैरे तर हे मी झाडाला आणून टाकते ना त्यामुळे हा कारल्याचा पण वेल उगवलाय इथे एक उगवलाय मी ही काय मी लावलेले बी नाही आणि हे इथं काकडीचा वेल उगवलाय आणि हा पण काही मी काही म्हणजे लावलेलाच नाही तो पण त्यातच उगवलाय आणि ही भाजी आहे याला मराठीत मायाळूची भाजी म्हणतात तर आता ही सगळी मी मोकळं केले आता बघा खूप छान अशी याला वांगला येतील वांगी मग आणि ही भाजी पण काय मी लावलेली नव्हती ही पण अशी उगवलेलीच होते सगळे आता मी सगळेच मोकळा केला हा जरा हवा पण जाईल आणि छान येईल का इथं पण अशी उगवलेत बिया पडलेल्यात ना भाजींच्या तर इथं अशी बघा छोट्या छोट्या आता ही मी उद्या परवा काढणार ही आणि ती दोन आणि ह्याचा वेल येतात ना मोठ्याच्या मोठे किती भाजी भेटली हे तुरीचं झाड आहे आणि ह्याच्या शेंगा मी खाल्ल्या दोनदा त्यांच्या आणि राहिलेल्या शेंगाच्या वाळल्यात आणि काही काही शेंगा त्या काही शेंगा जे आहेत ना अशा फुटून देतले बी तुरीच्या शेंगात आणि आतमध्ये म्हणजे खाली पडलेत तर आता मी हे एक सगळ्या शेंगाचा वाळलेले काढून घेते आणि मग हे तुरीचं बी होते किंवा आपल्याला एक भाजीपुरते तरी माझ्या आता निघतेले का असं उकडून खाण्यापुरते तर बघा आता किती वाळल्या अशा आणि आता झाड फुटून आले आणि ह्याला परत मोहर आलाय फुलं आले ते काही ह्याला वाऱ्याने सगळ्याच्या शेंगा पडल्या घेत आता हे खुडलं तर छान येईल आता फुटतील परत शेंडेचे वाळत हे बघा एवढ्या माझ्या शेंगा निघाल्या तर मी तुम्हाला त्याच्या दाणे पण काढून दाखवते तुरगुडून खाली खालीच घेते थांब ही काही वांग हे माझ्या वांग्याचं झाड आहे
ह्या पानाला सगळ्या अशा मुंग्या लागल्या. तर आता मी हे मुंग्याचं पान आहे ना छाटूनच काढते, कारण किडले आणि असं परत ठेवलं ना की ह्याला परत सगळं किड्या हे खात्यात दिसतात का असे. तर आता उन्हाळ्याच्या एवढ्या मुंग्या येतात ना, कारण कीड लागायला लागली की असं पानं पानं छाटून म्हणजे ह्याची कीड निघून जाते असं. तर आता ह्याच्यावर मी लिंबू ऑइल आहे ना ह्याचा स्प्रे मारणार आहे. पानं छाटून घेते पहिल्यांदा. हे बघा डबल हिचं झाड आहे, त्याला आता फुलं यायला लागलेत. थोड्या दिवसात शेंगा येतील. शेंगा अजून नाही दिसत पण फुलं दिसतात. जरा ऊन पडल्यामुळं तसं जळल्यासारखी वाटत आहेत फुलं म्हणजे, नाही का. आणि हे तशी हिरवी मिरची आहे माझी, ही हिरवी मिरची आहे. आणि ह्याचं मी बी ना मिरची आणलं आहे त्या लोणच्यासाठी, आणि त्यातली पिकलेली मिरची होती त्याचं बी टाकलं मी. हे आलेत छोट्या छोट्या पण आता यायला लागलेत, आता तळून तळण्यासारख्या झालेत, अजून होतील जरा मोठ्या. आणि हे माझी लाल मिरची आहे. तर ही लाल मिरची जी आहे ना ती मी लाल मिरची बी आणलेली टाकायला. आणि लाल मिरचीचं जे बी आतले बी होतं ते बी टाकलं आणि त्याचे हे सगळे रोपं तयार झाले. त्याचे दोन तीन ठिकाणी लावली मी रोपं, जवळून गेली एक छानपैकी आले. आता ह्याला अनेक फुलं आलेत बघ. हे दुसऱ्यांदा मिरची तोडली, ह्याच्या अगोदर पण तोडली होती. तर आता मिरची तोडली ना तर आता इथनं तोडून टाकायचं हे, तर कारण आता आणखी छानपैकी अशी फुटून येईल. हे बघा माझा पालक, दोन तीन वेळा मी तोडून घेतला पालक खाल्ला, आता बी तयार आले. आणि आता हे जर मी बीज तयार करणार आहे दुसऱ्या कुंडीमध्ये टाकायसाठी, कारण मी परत बी आणतच नाही विकत, कारण मग आमचे सगळे बियाणे मी घरच्या घरी तयार करते. हे बघा माझं कांद्याचं बी, आणि किती छान आलं आहे बघा बी. तर हा पांढरा कांदा आहे, आणि हा जो कांदा होता ना तो मी मार्केटमधून खायला आणला होता, पांढरा कांदा नाही का. पांढरा कांदा म्हणते ते औषधी असतो म्हणून मग मी आवती पांढरे कांदे आणले. आणि त्यातले राहिलेले कांदे होते त्याचे मी हे तर बुडकी लावले. आणि ह्याचं आता हे जे आहे ते बी बघा, तर बी तयार झालं आहे. आणि आपण आता कधीही बी टाकलं ना तर हे जे रोपं आपण तयार करू शकतो आणि खाण्यात पण फोडणीला वगैरे असे नाही का वापरू शकतो, म्हणजे ह्या बियाचा भरपूर फायदा आहे तेलात वगैरे टाकायला बघ. तर आता मी हे काढून देते, हे तयार झाले सगळं बी तयार झालं आहे. हे तयार होऊन खाली पडलं आहे हे बघ. हे तयार झालेले बी, ती काळ काळ दिसते ना, हे तयार झालेले बी आहे. आणि आता हे पण तयार झाले, आता हे काढूनच घेणार आहे मी. तर आता हे मी तोडून घेते. बघा पांढरा कांदा आहे, कारलं तर गेलं की इथं पण उगवलं. हे पण बघा मी किचनचं खत टाकलेलं आहे ना, कारली काळ त्याचं सगळं असं उगवलेलं आहे. आणि हा कांदा, हा बघा पांढरा कांदा औषधी. ह्यात पण कांदे आले छोटे छोटे. आज मी गार्डनमधून माझ्या काय काय आयटम काढलं, तर ह्या तुरीच्या शेंगा, ही लाल शिमला मिरच, हे कांद्याचे बी, काकडी आणि ही चवळीची भाजी. आज मला एवढं माझ्या गार्डनमध्ये भेटले. तर हे सगळं मी माझ्या आज गार्डनमधून काढलेलं आहे. तर आपण आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.